गुड मॉर्निंग एवरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम चल म्हणजे काय हे माहिती आहे, बरोबर. चल म्हणजे काय, इंग्लिश मध्ये चल म्हणजे काय, व्हेरिएबल्स, बरोबर. मग व्हेरिएबल्स कुठले कुठले असतात, एक्स आणि वाय हे आपले चल आहेत, बरोबर, म्हणजेच व्हेरिएबल आहेत, बरोबर. मग दोन चलातील रेषीय समीकरण. मग दोन चलातील रेषीय समीकरण कसं असेल, समजा ए आणि बी हे जर रियल नंबर असतील तर ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू आर, याला काय म्हणणार आहे आपण, दोन चलातील रेषीय समीकरण. काय, ए आणि बी हे जर रियल नंबर दिलेले असतील, ए आणि बी सहगुणक एक्स आणि वाय चे, ए आणि बी जर रियल नंबर दिले असतील तर एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू आर, याला काय म्हणणार आहे, दोन चलातील रेषीय समीकरण. उदाहरणार्थ काय, उदाहरण काय घेता येईल आपल्याला, समजा एक्स प्लस वाय इक्वल्स टू टेन. इथे बघा, ए आणि बी च्या व्हॅल्यू कशा आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे वन, बी ची व्हॅल्यू वन, रियल नंबर आहेत, बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल्स टू फाईव्ह. इथे बघा, ए ची व्हॅल्यू टू, बी ची व्हॅल्यू थ्री, रियल नंबर आहेत आणि इक्वेशन कसं आहे, दोन चलामध्ये, याला काय म्हणणार आहे, दोन चलातील रेषीय समीकरण. पण जर समजा आपल्याला हे जे समीकरण ते एका चलामध्ये दिलं असेल तर ते आपल्याला सॉल्व करता येतं, बरोबर. पण जर दोन चलामध्ये समीकरण दिलेलं असेल तर ते कसं सॉल्व करणार, कधी कधी एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला त्या समीकरणाची उकल मिळते, बरोबर. पण प्रत्येक वेळेस हे शक्य आहे का, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू पुट करून आपण समीकरणाची उकल फाइंड करू शकतो का, नाही, बरोबर. मग त्याच्यासाठी काय करा, काय करता येईल, त्यासाठी एक वेगळी पद्धत आहे, तिचं नाव आहे चलाचा लोप करून समीकरण सोडवणे. मग चलाचा लोप करायचा म्हणजे काय करायचं, तर कुठलं तरी इलिमिनेट करायचं, कुठलं तरी एक चल इलिमिनेट करायचं, बरोबर. मग आज आपण काय स्टडी करणार आहे, चलाचा लोप करून रेषीय समीकरण सोडवणे. म्हणजेच काय करावं लागणार आहे, आता इथे चलाचा लोप करून रेषीय समीकरण सोडवायचे. म्हणजे काय करा, आधी आपल्याला काय दिलेलं असेल, उदाहरणामध्ये दोन समीकरण दिले असतील एक्स आणि वाय दोन चलामध्ये, ठीक आहे. मग आता चलाचा लोप करायचा म्हणजे काय करणार आहे, आपण त्यातलं कुठलं तरी एक चल इलिमिनेट करणार. समजा आपण वाय इलिमिनेट केला, राहतो काय फक्त एक्स, बरोबर. मग आपण वाय इलिमिनेट करून एक्स ची व्हॅल्यू आधी फाइंड करून घेणार. मग एक्स ची व्हॅल्यू फाइंड झाल्यानंतर ती व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करून दुसऱ्या चलाची व्हॅल्यू आपण फाइंड करणार, ठीक आहे. मग आता एक उदाहरण घेऊ, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ दोन समीकरण दिले आपल्याला, एक्स प्लस वाय इक्वल्स टू फोर्टीन आणि एक्स मायनस वाय इक्वल्स टू टू, हे दोन एक्झाम्पल दिले आपल्याला. मग आता हे सॉल्व कसं करणार, आपल्याला काय फाईंड करायचं, चलाच्या व्हॅल्यू फाईंड करायचे, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाईंड करायचे. मग ह्या पद्धतीनुसार चलाचा लोप करून आपण ती फाईंड करणार आहे. मग जी म्हण काय, पहिल्यांदा पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू फोर्टीन, याला इक्वेशन नंबर वन म्हणा. नेक्स्ट काय, एक्स मायनस वाय इक्वल्स टू टू, हे झालं इक्वेशन नंबर टू, ठीक आहे. मग आता काय करणार, इथे बघा, आपली कुठलं तरी एक चल इलिमिनेट करायचंय, बरोबर. मग आधी इथे प्लस वाय, इथे मायनस वाय, जर ह्या दोघांची ऍडिशन केली तर प्लस मायनस गेट कॅन्सल. मग आपण काय करणार, पहिल्यांदा ऍड इक्वेशन वन अँड टू. मग इक्वेशन वन अँड टू ऍड केले तर काय भेटेल आपल्याला, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू फोर्टीन प्लस एक्स मायनस वाय इक्वल्स टू टू. मग यांची ऍडिशन काय येते, आता वाय वाय कॅन्सल होणार प्लस मायनस वाय. मग काय राहिलं, टू एक्स, एक्स प्लस एक्स इक्वल्स टू टू एक्स इक्वल फोर्टीन प्लस टू इज सिक्सटीन, बरोबर. मग आता याच्यावर एक्स ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, देअर फोर एक्स इक्वल्स टू सिक्सटीन अपॉन टू.
which is equals to a. ही झाली तुमची x ची व्हॅल्यू, म्हणजे पहिला चल आपल्याला भेटला x ची व्हॅल्यू भेटली 8 बरोबर. आता दुसरा चलाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, म्हणजे आता दुसरा चल कोणते y, y ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार मग? हे जे काही आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली 8, ही कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये आपण पुट करणार. समजा पुट x equals to 8 in equation 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये जर पुट केली x ची व्हॅल्यू तर काय भेटेल? x plus सॉरी x minus y equals to 2 आहे, म्हणजे 8 minus y equals to 2, म्हणजे minus y equals to काय होणार? 8 इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 2 minus 8. मग आता minus y equals to काय येईल? 2 minus 8 is minus 6. minus minus get cancel, y equals to 6. ही झालं दुसऱ्या चलाची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू भेटली ती 8, y ची व्हॅल्यू भेटली 6, म्हणजे आपलं सोल्युशन काय झालं? देअरफोर सोल्युशन इज 8,6. हे झालं आपलं समीकरणाची उकल. x आणि y दोन्ही व्हॅल्यू भेटल्या, आपल्याला काय केलं? आपण आपले दोन इक्वेशन दिले होते, x plus y equals to 14, x minus y equals to 2, हे दोन इक्वेशन दिले होते. याला आपण काय म्हटलंय? इक्वेशन नंबर 1, याला म्हटलंय इक्वेशन नंबर 2. मग आता काय केलं? आपल्याला कुठलं तरी एक चल इलिमिनेट करायचं होतं, मग आपण दोन्हींची ऍडिशन घेतली. मग काय म्हटलं आपल्याला? y plus y minus y कॅन्सल झाले, राहिलं काय? x plus x 2x equals to 14 plus 2 16. ठीक आहे, मग त्यानंतर काय केलं आपण? याच्यावर x ची व्हॅल्यू फाईंड केली, ती किती आली? 8. मग आता ही जी 8 आली आहे, x ची व्हॅल्यू ही आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केली. कशासाठी? आपल्याला y ची व्हॅल्यू फाईंड करायची होती, म्हणून. मग काय आली? 8 मायनस y इक्वल्स टू 2, मग त्याच्यावर काय केलं? 8 इकडे प्लस, इकडे गेल्यानंतर मायनस झाला, म्हणजेच काय? मायनस y इक्वल्स टू 2 मायनस 8 इज मायनस 6. मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण, बरोबर. मग मायनस y इक्वल्स टू मायनस 6 आले, दोन्हीकडे मायनस साईन आहे, गेट कॅन्सल, उरलं काय? y इक्वल्स टू 6. ही झाली दुसऱ्या चलाची व्हॅल्यू, म्हणजेच आपलं सोल्युशन काय आलं? x y सोल्युशन काय आलं? 8 आणि 6, बरोबर. 8,6. हे एक्झाम्पल समजले. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. जर तुम्हाला लेखी उदाहरण दिलेलं असेल तर ते कसं सॉल्व्ह करायचं ते बघू आपण. उदाहरण आहे, आई आणि मुलाच्या वयाची बेरीज आई आणि मुलाच्या वयाची बेरीज 45 आहे आणि आईच्या वयाच्या दुप्पट दुप्पटीतून मुलाचे वय वजा केल्यास वजाबाकी मिळते 54. तर त्यांचे वय काढा. काय एक्झाम्पल दिले? लेखी एक्झाम्पल आहे, आई आणि मुलाच्या वयाची बेरीज 45 आहे आणि आईच्या वयाच्या दुप्पटीतून मुलाचे वय वजा केल्यास वजाबाकी किती मिळते? 54. तर त्या दोघांचं आपल्याला वय काढायचं आहे, आई आणि मुलाचं. आता इथे बघा, लेखी उदाहरण दिले, आपल्याला आधी काय करायचंय? जे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये, तिच्यावरून आपल्याला दोन समीकरण तयार करायचे. मग समीकरण काय होतील? पहिली अट काय दिली? आई आणि मुलाच्या वयाची बेरीज 45 आहे. समजा आईचं वय आपण घेतलं x आणि मुलाचं वय घेतलं y, ठीक आहे. मग आता दोघांच्या वयाची बेरीज 45 आहे, म्हणजेच x plus y equals to 45, बरोबर.
आणि आणखीन काय दिलंय, दुसरी अट काय, आई आणि सॉरी आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केल्यास किती मिळते, 54. म्हणजे आईच्या वयाच्या दुपटीतून म्हणजे 2x, आईचं वय x होतं, दुप्पट केलं 2x, त्यातून मुलाचं वय वजा केलं म्हणजे मायनस y इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 54. मग आता दोन इक्वेशन भेटले आपल्याला, पहिलं इक्वेशन आहे x प्लस वाय इक्वल्स टू 45, दुसरं इक्वेशन 2x मायनस वाय इक्वल्स टू 54. याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार, याला इक्वेशन आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. फाइंड आउट काय करणार आहे आपण, दोघांचं वाय फाइंड करायचं आपल्याला, बरोबर. मग आता कसं करणार ते आपल्या पद्धतीनुसार इलिमिनेट करून एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचंय, ठीक आहे. मग आता इथे बघा प्लस वाय मायनस वाय, मग आपण पुन्हा इथे काय करू शकतो, ऍडिशन घेऊ शकतो, ठीक आहे. मग ऍड इक्वेशन, ऍड इक्वेशन 1 अँड 2, मग ऍडिशन घेतल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 45 प्लस 2x मायनस वाय इक्वल्स टू 54, ठीक आहे. मग आता ऍडिशन घ्या, एक्स प्लस 2x इज 3x प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल इक्वल्स टू 45 प्लस 54 इज 99. मग त्याच्यावरून x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, बरोबर. काय मग x इक्वल्स टू 3 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल 99/3, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, x इक्वल्स टू 33. 3 ने 99 ला भाग दिला, x ची व्हॅल्यू आली 33. म्हणजेच x ची व्हॅल्यू भेटली म्हणजे काय भेटलं आपल्याला, आईचं वय भेटलं, ठीक आहे. मग आता आपल्या मुलाचं वय फाइंड करायचंय. एका चलाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, मग आता दुसऱ्या चलाची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, x ची जी व्हॅल्यू भेटली आहे ती ह्या कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजेच पुट x इक्वल्स टू 33 इन इक्वेशन 1, वी गेट काय भेटतंय मग आपल्याला, इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 33 पुट करा, मग काय 33 प्लस y इक्वल्स टू 45, बरोबर. मग आता इकडे 33 कसे प्लस आहे, बरोबर, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे, म्हणजे y इक्वल्स टू 45 मायनस 33, बरोबर. मग आता y इक्वल्स टू, देअर फॉर y इक्वल्स टू 45 मायनस 33 इज किती येत आहे ते 12, बरोबर. म्हणजे हे काय झालं तुमचं, y ची व्हॅल्यू झाली 12, पण y काय होतं आपला, मुलाचं वय होतं, बरोबर. म्हणजेच मुलाचं वय किती आलंय, 12, आणि आईचं किती आलं होतं, 33, बरोबर. म्हणजेच आईचं वय किती आलंय आपलं, आईचे वय 33 आणि मुलाचं वय किती आलंय, 12, ठीक आहे, आले लक्षात. मग आता याच्यावर आपण काही एक्झाम्पल बघू, होमवर्क. काय केलंय आपण, लक्षात आलंय का, पहिला क्वेश्चन आहे बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय ते आपल्याला सांगायचंय. मग काय दोन चलातील रेषीय समीकरण कोणतं होतं, जर ए आणि बी हे जर रियल नंबर्स असतील तर ए एक्स प्लस बी वाय, ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू आर. याला काय म्हणणार आहे, दोन चलातील रेषीय समीकरण, व्हेअर ए अँड बी काय असणार आहे, हे रिअल नंबर्स असणार आहे, बरोबर. ए अँड बी आर रिअल नंबर्स. फॉर एक्झाम्पल पण घेतलं ते आपण, एक्झाम्पल काय होतं, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 2 किंवा 3x प्लस 5y इक्वल्स टू 10 एक्सेट्रा, आर एक्झाम्पल ऑफ कशाचे एक्झाम्पल येते, दोन चलातील रेषीय समीकरण, ठीक आहे.
नेक्स्ट काय आहे हे होमवर्क साठी x plus y equals to 5 and 2x plus y equals to 10 हे आपण सॉल्व करायचे तुम्हाला दोन इक्वेशन दिले कसे सॉल्व करणार मग काय करणार कुठल्या तरी एक चलाचा लोप करायचा आहे इलिमिनेट करायचा आणि मग दुसऱ्या चलाची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करून पहिल्या इक्वेशन पहिल्या चलाची व्हॅल्यू फाइंड करायची ठीक आहे आले लक्षात काय काय केलंय आपण ते आले लक्षात चलाचा लोप करून समीकरण सोडवणे म्हणजे त्याच्यात काय केलंय आपण दोन चल दिले असतील एक्स आणि वाय याच्यात आपल्याला दोन समीकरण दिले असतील तर काय करणार पहिल्यांदा कुठले एक एक चल आपण इलिमिनेट करायचे ठीक आहे मग ते समजा वाय इलिमिनेट केला आपण तर इक्वेशन आपल्याला कसं भेटतं एक्स मध्ये भेटतं बरं मग एक्स मध्ये इक्वेशन भेटल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची म्हणजे एक्स या चलाची व्हॅल्यू फाइंड होते आपल्याला बरोबर मग ती फाइंड झाल्यानंतर ती व्हॅल्यू कुठल्या तरी जे दोन इक्वेशन दिलेत आपल्याला एक्झाम्पल मध्ये त्याच्यातल्या कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करायची त्यावरून आपल्याला जो इलिमिनेट केला होता वाय त्याची व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे दोन्ही चलांची व्हॅल्यू भेटणार आहे एक्स आणि वाय चल ह्या पद्धतीला काय म्हणणार आहे आपण चलाचा लोप करून समीकरण सोडवणे आले लक्षात थँक्यू